निसर्गाच्या टायमाला आम्ही चाललो आहोत निसर्गाच्या सान्निध्यात. एक डोंगर आहे, दोन दिवस जे पाऊस पडला आहे, वारा झाला आहे, त्याच्यामुळे थोडं हिरवंगार झालं आहे, तर म्हटलं जाऊन जरा थोडा निसर्गाचा आनंद घेऊया. पुढे तुम्हाला दिसेलच आम्ही कुठल्या डोंगरावरती चाललो आहोत आणि काय करणार आहोत. तर बघा किती मस्त असं पसरलं हे डोंगर. बघा हे डोंगर आहे, कोणीही नाही तिकडे, आपल्याशिवाय दुसरं कोणीही नाही. त्यामुळे आत्ताच्या टायमाला या प्रसन्न वातावरणात ही मजा घ्यायची काही मजा वेगळीच आहे. डोंगरावरती जरा म्हटलं डोंगरांमध्ये जाऊन थोडा, काल परवा दोन दिवस जे पावसाचं वातावरण झालं होतं, हिरवंगार नाही म्हणता येणार, थोडं हिरवंगार झालंय, पण मातीचा सुगंध चांगला सुटलाय. म्हटलं बघूया जरा आज थोडा आनंद घेऊया. आणि बघा ही तर एवढ्या लांब गेली की हिला फार निसर्ग दिसला की लगेच जायची लय घाई असते. चालेल भेटूया आपण, आता आम्ही चालत आहे पुढे. बघा किती पसरलेला डोंगर आहे, हिरवीगार गर्द झाडी आहेत, काही फॅमिली इकडे आल्या आहेत. बघा ही फॅमिली बघा की मनसोक्त आनंद लुटत आहे, ना कोणाच्या सान्निध्यात नाही, कोणाच्या जवळपास डिस्टन्स नाही, डिस्टन्स ठेवून. तर 24 तास घरात बसण्यापेक्षा अशा रम्य ठिकाणी माणसाने जाणे गरजेचे आहे, जेणेकरून माणसाचे मन पण प्रसन्न राहील. आता आत्ताच्या काळात 24 तास 4 भिंतीच्या आतमध्ये राहणं म्हणजे किती फरक पडतो हे तुम्हाला माहितीच असेल. तर माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे, कधीतरी आठवड्यातून एकदा अशा ठिकाणी संध्याकाळच्या ठिकाणी जाणं खूप गरजेचं आहे. आम्ही तर आलो आहोत, तुम्ही पण जा. बघा हे तुम्हाला दिसत आहेत श्री संतोष नानाभाऊ डोके यांचे छोटे चिरंजीव पार्थ डोके. बघा किती मस्त पळत येत आहे, याला बोलतात खरा आनंद घेणे. हा पार्थ डोके, पार्थ काय कर सगळ्यांना, कसं वाटलं तुला इकडे येऊन डोंगरावरती, कसं वाटलं सांग सगळ्यांना. पाऊस पडलाय ना, पाऊस हिरवगार आहे ना सगळं. अरे इकडे बघ कसं वाटलं सांग, लाजतोय मुलगा, खेळण्यामध्ये सध्या दंग आहे तो. बघा काठी घेऊन बघा कसं मस्ती करतोय. हाच आनंद कधीतरी लुटायचा असतो, 4 भिंतीत राहून नुसतं ते टेन्शन घेऊन राहण्यापेक्षा कधीतरी असं बाहेर रंबे ठिकाणी यावं. आणि आपली खरंच आपण नशिबान आहोत की टिटवायच्या जागी असे रम्य ठिकाण आपल्यासाठी आहेत, नाही तर मुंबईमध्ये तुम्हाला कुठेच अशी जागा भेटणार नाही जे तुम्ही फिरू शकता. जिकडे बघावं तिकडे माणसात माणसं, तर याचा आनंद आपण लुटणं गरजेचं आहे, स्पेशली लहान मुलांसाठी. बघा हे आहेत संतोष नानाभाऊ डोके. इकडे कसं मस्त आहे की फोनवरती गाववाल्यांशी सल्ला मसलत करत आहेत, गावची परिस्थिती काय आहे याचे नियोजन करत आहेत. अशा रम्य ठिकाणी तुम्हाला अजून 2 माणसांचे नियोजन होईल. बघा कसे डिस्टन्स मध्ये उभे आहेत, म्हणजे डोंगरावरती येऊन पण आपण डिस्टन्स पाळत आहोत. हा निसर्गाचा आनंद, काल परवात पाऊस येऊन गेला आहे, त्यामुळे थोडं का ना उद्या हिरवगार झाला आहे आणि मातीचा सुगंध तर खूपच येत आहे, भले आम्हाला येत नसेल पण आम्ही तुम्हाला सांगतोय. तर बघा अशा ठिकाणी तुम्ही नक्कीच सगळ्यांनी यावं, अशी जागा आपल्याला परत कधी भेटत नाही मुंबईवाल्यांना. आता यांना विचारूया की तुम्हाला इकडे येऊन कसे वाटत आहे आणि इकडे येण्याचा नक्की कार्यक्रम का आखण्यात आला, तर तुम्ही सांगा डोकेताई. घरात बसून बसून कंटाळा येतो म्हणून बाहेर जरा नॅचरल हवा खायला आलो बाहेर. पण घरी आणि इकडे काय फरक आहे ना, शेवटी ग्रीनरी आहे बाहेर, निसर्ग आहे, निसर्गाच्या वातावरणात खूप छान वाटतं म्हणून मग बाहेर येतो. आणि 24 तास 4 भिंतीमध्ये बसणं पण जरा योग्य नाहीये शरीराच्या दृष्टीने, त्यामुळे असं थोडं बाहेर आलं पाहिजे. लोकांचा असा समज झालाय की कोरोना म्हटलं घराच्या बाहेर पडूच नये, पण तुम्ही जर व्यवस्थित मास्क घालून जर बाहेर पडलात कोणाच्या साच्या संपर्कात नाही तर तुम्ही असा निसर्गाचा आनंद घेऊ शकता. ते समूह तुम्हाला काही बोलायचं आहे याच्याबद्दल? आलंय कंटाळा लागला घरात बसून, इथे पाऊस सुटला मस्त पडत होता काल, त्याचा आनंद घेण्यासाठी आलो. काय आनंद भेटला तुम्हाला इथे पावसाचा जो घरी भेटला नाही? पावसाचा आनंद बाहेरच असतो, घरात कुठे भेटतो पावसाचा आनंद. अच्छा तुम्ही कोकणात राहिलेली माणस आहे ना, त्यामुळे तुम्हाला जास्त माहिती असेल. कोकणी रान माणूस आहे त्यामुळे आम्हाला हे सगळं. अच्छा तुम्ही कोकणी रान माणूस आहेत, मग मला एक सांगा तुमच्या बाजूला जे झाड आहे ते झाड कसलं आहे? हे झाड आहे, ते झाडाचं नाव काय आहे, कसलं झाड आहे हे बाजूला पाठीमागे पाठच्या साईडला? हा हे लांब जे झाड आहे ना, या झाडाचं नाव काय आहे? बोरटणी. म्हणजे काय
आता आम्हाला काहीच माहित नाही, तुम्ही काही शब्द उतराल बोराटणी म्हणून. अच्छा हे हे माझ्या मते हे अळूची पान आहेत ना, राईट ना? अळू. अच्छा हे अळू अळी अळूची पानांसारखं वाटतंय, हे अळूची पानं नाही आहेत, हे जंगली अळू अळी आहेत. करवंदाची झाड नाहीत का इकडे? तिथे मस्त करवंद होते, त्याला म्हणतात कोकणी रान माणूस. येत आहे तर करवंद दिसली, तिथे मस्त करवंद आली त्याला. कसं आहे माणूस, हा जो आता चक्रीवादळ आला, या चक्रीवादळामुळे मुंबईमध्ये जास्त नुकसान नाही झालंय, पण तसं बघायला गेलं तर कोकणात भरपूर नुकसान झालंय. हा कारण कोकणाच्या कोकणामध्ये आंब्याच्या बागा, नारळाच्या बागा, या सगळ्यांचं भरमसाट नुकसान झालंय. आणि मेन म्हणजे काय की एवढं नुकसान होऊनही कोकणी लोक परत उभी राहतात, आणि आपलं सरकार असे की त्यांच्याकडे लक्ष देत नाही. जेव्हा जैतापूर प्रकल्प असतो, नाणार प्रकल्प असतो, तेव्हा सगळे धावतात, पण अशा भीषण प्रसंगी जेव्हा एवढा सायक्लोन आलाय त्या टायमाला कोणीच कोकणात गेलं नाही. तर याच्यानं तुम्हाला अंदाज येईल की आजकाल फक्त जिकडे फायदा असेल तिकडेच राजकारणी लोक राहतात बस. तर तुम्ही याच्यावर अंदाज घेऊ शकता, त्यामुळे निसर्ग हा पाहिजेच, निसर्ग नाही तर काय नाही. आणि आता जे कोरोनाचं जे संकट उभारलं हे सगळं निसर्गाचाच कोप आहे. आपण जे बिल्डिंगी बांधत चाललोय, झाडं नष्ट करत चाललोय, या सगळ्यांचा दुष्परिणाम म्हणजे हा कोरोना आहे. नाही तर तुम्ही विचार करा, देव हा असून सुद्धा गप्प काय आहे अजूनपर्यंत? याचं काहीतरी कारण आहे, कारण माणसाने इतके दुष्परिणाम करून ठेवलेत की आज त्याचे तुम्हाला रिझल्ट दिसत आहेत. त्यामुळे याच्यापुढे तरी झाडं तोडू नका, झाडे जगवा, निसर्गाचा समतोल राखण्याचा प्रयत्न करा, हीच तुम्हाला माझी विनंती आहे. फिरता फिरता हे लोक करवंदाची झाडं शोधतात, आणि या करवंदाचं झाड भेटलं आहे तर ते करवंद तोडण्यासाठी चालले आहेत. पण करवंद पिकले असतील की नाही जरा शंकाच आहे मला, पण असो यालाच इच्छा बोलतात की यालाच कोकणी यालाच रान माणूस बोलतात, जो रानातल्या झाडांना ओळखून त्याचं महत्व पटवून देतो. हि बघा इकडे काही मंडळी लोक आली आहेत, म्हणजे इथे भरपूर लोक फिरायला येतात, या निसर्गाचा आनंद घ्यायला येतात. ते खळग आहे जिकडे आपले परिवारातली चौधरी भाऊ यांनी स्नान करून 2 वर्ष तपश्चर्या केली होती, पण आता इथे पाणी अजिबात दिसत नाही, ते पाणी पूर्ण आटले आहे. आणि ह्या पावन भूमीमध्ये जिकडे आपल्या चौधरी भाऊनी तपश्चर्या केली होती 2 वर्ष, त्या खळग्याच्या इथे हे दोघं जण नतमस्तक झाले आहेत. खरंच चौधरी भाऊंना मानलं पाहिजे की 2 वर्ष त्यांनी अशा रानात खडक खडकाच्या ठिकाणी, आणि ते पण पाण्यामध्ये, जे आता पाणी तुम्हाला दिसत नाहीये, तिकडे तपश्चर्या केली होती. तर ही तपश्चर्याचे फळच त्यांना आता जे भेटलंय ते दिसतंय आपल्याला. दोघेही नवरा बायको MDLT झाले आहेत LIC मध्ये, आणि खूप मोठ्या पदावरती पोहोचले आहेत. तर हे त्यांचं फळच म्हणता येईल तपश्चर्याचे. तर ही जागा तुम्ही नक्की लक्षात ठेवा, विसरू नका. परत कधी इथे जर पाणी जमा झाले तर तुम्ही कोणीही तपश्चर्या करू शकतो आणि आपली मनोकामना पूर्ण होऊ शकते. ह्या डोंगराच्याच पुढे तुम्हाला ज्या बिल्डिंगी दिसतात इथेच आम्ही राहतो. ह्या बिल्डिंगच्या पाठीमागे श्रीरामा रेसिडेन्सी म्हणून जे कॉम्प्लेक्स आहे तिथेच आम्ही राहतो. म्हणजे तुम्ही समजू शकता की आमच्या राहत्या बिल्डिंगच्याच पाठीमागे हा डोंगर आहे, त्यामुळे जास्त कुठे जाण्याची लांब जाण्याची गरज नाही तुम्हाला. त्यामुळे ज्यांना कोणाला माहीत नसेल त्यांनी माहिती करून घ्या, आणि नक्कीच पाठीमागच्या साईडला फिरण्याचा आनंद लुटा. हा पार्थ डोके खूपच मस्ती करत आहे, मला व्हिडिओ शूटिंग करून देत नाहीये. बघा त्याचा त्याला हातात काडा घेऊन झाडू बनवायचा प्रयत्न करतोय तो. पाटू काय करतो ते हातातल्या काड्याने काय करायचं, ते काय करणार त्याचा? अरे त्याचा उपयोग काय, काय करणार, काय करायचं, काय करायचं? राहू दे, काय राहू दे, काय करायचं, काय बघा. असं मुलांना खेळण्यासाठी प्रसन्न होण्यासाठी ही जागा खरंच खूप चांगली आहे. तर माझी तुम्हाला सर्वांना विनंती आहे, ज्यांना कोणाला ही जागा माहीत नसेल आपल्या बिल्डिंगच्या पाठीमागे डोंगर, तिकडे नक्कीच तुम्ही येऊ शकता.